नमस्कार. अल्ट्रा मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी संजीवनी जाधव खानविलकर. मी या क्षेत्रात 12 वर्षाची असल्यापासून काम करते. माझा जन्म इथलाच आहे, मुंबईचा. मी वडाळा इथे जन्मले, वाडिया हॉस्पिटलमध्ये. आणि आम्ही टोटल 7 भावंड आहोत, म्हणजे 4 बहिणी आणि 3 भाऊ. माझे वडील BST मध्ये होते. माझे वडील नाटकात काम करायचे, म्हणजे लोकनाट्य, दादा कोंडकेंची वगैरे नाटकं असायची तेव्हा. त्याच्यामध्ये माझे वडील जनता कलापथकमधून भोईवाड्यामध्ये एक होतो, त्याच्यामध्ये ते नेहमी राजाची भूमिका करायचे. दिसायला छान असल्यामुळे त्यांना नेहमी, त्यांनी बऱ्याच आर्टिस्टबरोबर काम केलेलं आहे, म्हणजे दादा कोंडकेंबरोबर काम केलेलं आहे, लीला गांधी, संजीवनी बिडकर, तसेच गणपत पाटील, ह्या सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे त्यांनी. तर मी लहान असताना नेहमी त्यांच्याबरोबर जायची, बाबा मला कधीतरी घेऊन जायचे. तर सगळेजण म्हणायचे, अरे शांताराम, तुमची ही मुलगी ना खूप ॲक्टिव्ह आहे, हुशार आहे, ती ह्या क्षेत्रात येणार. तर माझे बाबा बोलले, नाही नाही, तिला काय आवड वगैरे काही नाही आहे. आणि मलाही तशी आवड नव्हती, कारण माझे वडील कधी आम्हाला दिसायचीच नाही. कारण आम्ही शाळेत जायचो तेव्हा सकाळी बाबा कामावर जाऊन मग ते नाटकं करायचे. आणि बाबा कधी आम्हाला भेटले म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटायचा, कारण जॉब करून ते नाटकात काम करायचे, त्याच्यामुळे बाबा कधीच आम्हाला वाटायला लागले, सगळं काही आहे ते आईच. माझे बाबा आम्हाला लहानपणी सर्कस बघायला घेऊन गेले होते, गोल्डन सर्कस म्हणून. तर आम्ही सर्कस बघायला गेलो, सर्कस बघता बघता इंटरव्हल झाला, त्याच्यानंतर बाबा वॉशरूम लागले. बाबा वॉशरूमला गेल्यानंतर एक असे काका आले आईस्क्रीम घेऊन, ते फिरतात सगळे आईस्क्रीम. मग तर त्यांनी प्रत्येकाच्या हातात आईस्क्रीम दिला, तर आम्ही आईस्क्रीम घेतले. ते एवढे बाऊलमध्ये आईस्क्रीम होते, ते आम्हाला दिले, आम्ही घेतले आईस्क्रीम घेतले. आम्हाला वाटलं आमच्या वडिलांनीच पाठवले आईस्क्रीम, म्हणून आम्ही मस्त घेतले आणि खाल्ले आईस्क्रीम चौघी बहिणीने. नंतर बाबा बोलले, कुठे गेलात ना, इथेच होता. हो बाबा, इथेच होतो. बाबा बसले, सर्कस सुरू झाली. इतक्यात ते पैसे मागायला आले, ते पैसे द्या. कसले पैसे? तर आईस्क्रीम घेतले, 4 आईस्क्रीम घेतले तुमच्या मुलीने. अरे बापरे, बाबांना टेन्शन आलं ना, बाबांच्या खिशात 1 रुपया नव्हता, कारण BST चा जॉब तेव्हा काय, त्यांना एवढा पगार पण नव्हता. आणि मग बाबा म्हटले, वय तुम्ही आईस्क्रीम खाल्ला? तर आम्ही हो आईस्क्रीम ह्याने दिला म्हणून आम्ही खाल्लं आईस्क्रीम, आम्हाला काय माहिती. बापरे बाबा, शेर रागाने बघितलं बाबांनी. आम्ही चौघी घाबरलो, काहीतरी ते प्रॉब्लेम दिसतं. मग बरं बरं, ठीक आहे, मी नंतर देतो त्या आईस्क्रीमवाल्याचा, नंतर देतो. आणि मग काय झालं की बाबा म्हटलं, आता काय करायचं, पैसे तर 1 रुपया खिशात नाही. कारण आमचं वॉकेबल होतं, म्हणजे गोल्डन सर्कस आणि आमचं घर जरा वॉकेबलच होतं. मी वडाळा BST क्वार्टर्समध्ये राहत होते, लहानाची मोठी तिथेच झालेली. आणि नंतर मग बाबा म्हटले, ठीक आहे मी देतो. आणि तो निघून गेला. आणि बाबा म्हटले, हे बघा मी उठतो आहे, माझ्या मागे पटापट उठायचं, खाली यायचं, इकडे तिकडे रेंगाळायचं नाही, सर्कस बस झाली आता चला. आणि अक्षरशः माझे वडील पळून गेले तिकडून. हा आयुष्यातला किस्सा मी कधीच विसरणार नाही, अगदी लहानपणीचा किस्सा आहे. आमच्या म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये ना आम्ही पूजेला वगैरे याची नाटकं असायची, पण आम्ही असेच अक्षरशः चादरी बांधून असे नाटक करायचो, चादर बांधायचो, पंपू शेट वगैरे असे शाळेचे जे नाटकं असायचे ते आम्ही करायचो, मुलं मुले सगळी मिळून वगैरे. म्हणजे म्हणतात ना, मुलाचे पाय बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं माझ्या बाबतीत घडत गेलं अक्षरशः. हळूहळू मला पण तशी काय एवढी आवड नव्हती नाटकाची, कारण बाबा कधी दिसायचेच नाही ना, बाबा वेळेवर नसायचे, बाबा दौऱ्यावर असायचे, सगळं काही आमचं आईच असायचं. तर म्हटलं, नाटकात काम करताना एवढे दिवसभर बाहेर राहावं लागतं, कोणाही घरचा संबंध नाही, हे नाही. आम्ही आईला विचार, आई बाबा कुठे आहेत, बाबा कुठे आहेत? तर मग म्हणायचे, अगं ते नाटकात तसंच असतं. माझ्या आईने पण एका नाटकात काम केलं होतं, म्हणजे छोटी सहज असं, नंतर आईबाबांचं तिकडे जमलं आणि मग त्यांनी लग्नच करून टाकलं होतं. मग तेव्हापासून आई करायचीच नाही नाटकात काम, त्याच्यामुळे आईला माहिती होतं पण आम्हाला काही माहीत नव्हतं. नंतर शिक्षण झालं माझं साधं म्युन्सिपॅलिटीमध्ये शिक्षण झालं, 1 ते 7 वडाळ्याला. आणि नंतर 7 झाल्यानंतर 7 मला चांगले टक्के मार्क मिळाले होते. आणि 7 एक मी नाटक केलं, चला आळंदीला म्हणून, श्रीकृष्ण साक्रीकर यांचं नाटक होतं. तेव्हा ते गणपतीला वगैरे शो करायचे, तर गणपती शो होते, 10 होते. तर मला बाबांचेच मित्र होतं भालचंद्र कानाडे, त्याने विचारलं की तू काम करशील का नाटकात?
मी म्हटलं मी काय केलं नाही कधी, पण करशील का? मी म्हटलं बघूया. मग त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला बोलवलं, दोघींना रोल दिले. तर आमची परिस्थिती तेवढी काय खास नव्हती, कारण वडिलांचा एकट्याचा पगार, आम्ही एवढी भावंड, शिक्षण, म्हणजे सांगायचं तर कपडे पण नसायचे जास्त अंगावर. तर ते बाबांचे मित्र आले, विचारलं त्याने की तू काम करणार ना? मी म्हटलं हो करेन. वाचन घेतलं त्यांनी, माझं वाचन घेतलं, तर माझं वाचन चांगलं होतं. नंतर माझ्या बहिणीचं वाचन घेतलं, तर तिला काय एवढं जमलं नाही, म्हणून माझ्यापेक्षा लहान बहीण आहे, तिला काय जमलं नाही एवढं. मग ते म्हणाले की तू नको येऊ, तू ये संजीवनी, तू ये सुषमा, तू नको येऊ, तुला नाही जमत वाचायला वगैरे. मी तेव्हा होते जवळजवळ 13 वर्षाची होते, 12-13 वर्षाची होती, पण मी 40 वर्षाच्या बाईचं काम केलं. म्हणजे माझी हाईट होती खूप आणि हे होती. तर मला त्यांनी सांगितलं की हे बघ, ते 40 वर्षाच्या बाईचं काम आहे आणि ती आंधळी असते, आंधळीची भूमिका करायची, करशील ना डोळे बंद करून? मी म्हटलं हो करेन. आणि झालं सगळं नाटक तयार वगैरे झालं. नाईट मला 20 रुपये ठरली. म्हटलं बापरे 20 रुपये नाईट, 10 दिवसाचे मिळणार एवढे पैसे? मग मी फार हे करेन ते स्वप्न बघायला लागले लगेच मी. आणि एक शो होता, शो सुरू झाला आमचा, ओपनला शो, गणपतीचा ओपनला शो होता. शो सुरू झाल्यानंतर प्रेक्षक भरपूर, तेव्हा काय टी व्ही मीडिया काही नव्हतं, त्याच्यामुळे अशी नाटकं असायची ती बघण्यासाठी लोक भरपूर यायचे. पूर्ण मैदान भरलं होतं, मैदान भरलं होतं. आणि माझी एंट्री झाली, आम्ही दोघे असे आंधळे असतो, माझा नवरा आणि मी आंधळे असतो, मला 9 वारी साडी वगैरे. आणि मला सांगितलं डोळे उघडायचे नाही, माझ्या डोळ्याभोवती सगळं त्यांनी आंधळेपणाचं हे केलं होतं, कलर वगैरे ते. तर काही झालं तरी डोळे उघडायचे नाही, डिरेक्टरने सांगितलं, म्हणजे नाही उघडणार. आणि मी बसले होते आणि आंधळी मी अशी बसले. इतक्यात ना ऑडियन्समधून उंदीर 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 की चोर 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 म्हणे, सगळं ऑडियन्स उभा राहिला. ऑडियन्स उभा राहिलं, मी हळूच डोळे उघडल्याचे, अरे बापरे काय झाले. मग मला डिरेक्टर आतून, अगं डोळे बंद कर, काहीतरी झाले, म्हटलं डोळे बंद कर, परत डोळे बंद कर, हळू एका डोळ्याने बघत होते सगळे. तर त्याचे आम्ही बरेच शो केले न, खूपसे सारे शो करून नंतर मग मी छोटी मोठी अशी क्लबची नाटकं वगैरे करायची. नंतर मी माया जाधवकडे गे, 8वीला मी 7वीनंतर शाळा, आईला सांगितलं मी शाळेत जाणार नाही, मला शाळा शिकायची नाही आहे, मी आता नाटकातच कामं करणार. पण 6 महिने झाले शाळा सुरू होऊन तरी पण मी शाळेत नाही. आई माझी वैतागली, आई म्हणाली अगं नाही नाही तुला शाळा शिकले पाहिजे, 10वीपर्यंत तरी शिक. म्हटलं नाही मला अभ्यास नाही करायचा. तर आईनी जबरदस्तीनं मला कुठेच ॲडमिशन मिळालं नाही. मग शेवटी ती नायगावला महात्मा फुले हायस्कूल होतं, तिथे मला तिने घातली शाळेत. शाळेत जायला लागली 8वीला असताना. तर नंतर मग माया जाधवचं मला हे मिळालं, म्हणजे नाटक मिळालं, माया जाधव लवंगी मिरची कोल्हापूरची कोंडू हवलदार वगैरे. तर मायाताईच्या नाटकामध्ये मी तिच्याबरोबर साईडला डान्स करायची, लावणी करायची तिच्याबरोबर. आणि मायाताईंकडून मी लावणी शिकली, त्याचे पण आम्ही खूप शो केले. आणि असे शो करता करता शाळेचे दांड्या व्हायच्या, अभ्यास काही व्हायचा नाही. सर मी जायची शाळेत जायची, पण काय करायची झोपायची बेंचवर, कारण रात्री 12-12, 1-1 वाजता घरी येऊन काय जागी राहणार ना. मी अक्षरशः बेंचवर झोपायची. सर तर अक्षरशः खडूनही मारायचे मला, ठाकूर सर होते म्हणून. संजीवनी काय करतेस तू, एक तर शाळा शिक नाही तर नाटकच कर घरी बस, असे वगैरे वाटले. नाही सर रात्री शो होता म्हणून मला उशीर झाला. बरं बरं ठीक आहे चल, अभ्यास झाला का पूर्ण? नाही सर. उद्या नसला तर तुला वर्गात घेणार नाही मी, खूप बडबडायचे ते. ते झाल्यानंतर मी कशी तरी काही करून म्हटलं नाही 10वी करायची, आईने सांगितलं 10वी करायची. 10वी म्हणजे 9वी झाली, 10वीत गेले थोडे दिवस, नंतर मी शाळाच सोडली. 10वीनंतर शाळाच सोडली. त्याच्यानंतर मग कंटिन्यू कामच करत होते, इथे काम करत होते. असं करता करता वस्त्रहरण नाटक मिळालं मला. वस्त्रहरण म्हणजे कांबळी विजय खानविलकरांचं मी नाटक करत होते. म्हणजे आत्ताचे माझे मिस्टर आहेत विजय खानविलकर, त्यांचं मी नाटक करत होते. तर ते मला रात्री सोडायला येत होते. इतक्यात कांबळींचं वस्त्रहरण नाटक सुरू होतं, पण त्यांच्या काहीतरी लेडीज आर्टिस्टचा प्रॉब्लेम झाला. तर ते म्हणाले की अरे एक मुलगी पाहिजे होती आमच्या नाटकात काम करायला. तर म्हणे ही आहे ना, ही मी अक्षरशः बारीक वगैरे होती, तर ही का डान्स करते? म्हणलं हो. पण उद्या शो करायचा आहे, करणार का? म्हणलं वस्त्रांचा उद्या शो करायचा आहे. म्हणलं हो, कारण ऑलरेडी त्यांचे काहीतरी 50 शो झाले होते. तर मी म्हटलं कसे करू? म्हणलं ठीक आहे करते. आणि मी एक शेवटचा त्यांचा शो होता शिवाजी मंदिर, तो पाहिला आणि लगेच मी दुसऱ्या दिवशी उभी राहिली.
उभी राहिले तर शो केला, मालवणी नाटक होतं ते वस्त्रहरण, आणि त्याचा शो केला. शो केल्यानंतर मला सगळे म्हणाले, अरे तू काय ग्रेट आहेस, तू न रिहर्सल देता कसा काय शो केलास. कारण मला नाही रिहर्सलची म्हणजे एकदा बघितलं की लक्षात राहतं. आणि माया जाधवकडे डान्स शिकल्यामुळे, लावणी शिकल्यामुळे ते कॅरेक्टर पण तसंच होतं. दोन लावण्या होत्या, मी छानपैकी केल्या वगैरे. आणि रवींद्र नाट्य मंदिरला शो होता. आणि योगायोग असा की मी ज्या दिवशी शो केला त्या दिवशी शो ओवर पॅक होता. आणि सगळ्यांना आनंद झाला, अरे बापरे ही आली आणि आपला शो ओवर पॅक झाला. सगळ्यांनी मला तिथे लकी म्हणून ठरवून टाकलं. तर नंतर मग मी कंटिन्यू त्यांचे शो करत होते, वस्त्रांचे शो करत होते. तर कामणी म्हणाले की तू आलीस आणि आमचा शो हाऊसफुल झाला, खूप छान वाटलं आम्हाला, तर तू कंटिन्यू करशील का, तुझं कुठे कमिटमेंट आहे का. तर मी म्हटलं नाही, मी माया जाधवकडेच काम करते, बाकी मी कुठे आता नाही करत आहे, तसे असे शो वगैरे नाही आहेत माझ्याकडे. तर म्हणजे ठीक आहे कर. मग असे शो करता करता माझे जवळजवळ 4,925 शो मी एकटीने केले वस्त्रहरणचे. आणि माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा किस्सा म्हणजे काय, की ज्या दिवशी आमचा 175वा शो होता त्या दिवशी आपले पु ल देशपांडे त्या दिवशी गेस्ट म्हणून होते. आणि पु ल देशपांडेंना बघितल्यानंतर मला एवढा आनंद झाला, कारण मी त्यांचे वाचन वगैरे केलं होतं किंवा मला आमच्या पुस्तकातून धडे वगैरे असायचे, तेव्हा मला त्यांना बघून एवढा आनंद झाला की अरे पु ल देशपांडे आपल्याला भेटतायत, बाप रे एवढी मोठी व्यक्ती आपल्याला, आपण त्यांच्याशीबरोबर. आणि मी त्यांच्यावर फोटो काढला माझ्या बाजूला बसून, ते आम्ही गोमांतकमध्ये जेवलो सुद्धा. तो एक खूप आनंदाचा किस्सा आणि मला खूप बरं वाटलं तेव्हा. माझं रत्नागिरीत माझा एक शो होता, तेव्हा पत्रकार माझी मुलाखत घेत होता. तेव्हा मला म्हणाला की नाव काय, गाव काय, शिक्षण किती वगैरे. तर मी सांगितलं की नॉन मॅट्रिक. नॉन मॅट्रिक म्हटलं तर त्यांचा चेहरा असं केलं त्यांनी, बापरे मी म्हटलं असं का, नॉन मॅट्रिक म्हणजे काय गुन्हा आहे की काय. तर मला ते कुठेतरी असं हे झालं की नाही आपण काहीतरी चुकीचं हे शिकलो नाही, आपल्याला खूप वाईट वाटतं. त्याच्यानंतर मग मी एक माझी मैत्रीण होती, ती अभ्यास करत होती आमच्या नाटकात, एक मैत्रीण होती अभ्यास. म्हणजे काय गं हे, तर ती म्हटली की मी अभ्यास करते पुढचा. म्हटलं कसा काय, तर ते एंट्रन्स एक्झाम देऊन ते SNDT तुम्हाला ग्रॅज्युएशन करता येतो. तर म्हटलं मी करू शकेन का, ती म्हटलं तू करू शकशील का नाही. बरं बरं ठीक आहे. मग मी जाऊन तो फॉर्म भरला आणि माझा तेव्हा 15 वर्षाचा गॅप होता. 15 वर्षाचा गॅपने मी तो फॉर्म भरला आणि एंट्रन्स एक्झाम पास झाले. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन BA पूर्ण केलं. तो एक मला खूप अभिमान वाटला की मी एवढ्या धडपडीत असतानासुद्धा मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि जेव्हा एक्झाम वगैरे होती तेव्हा मी कामणींना सांगायची की मला हे आहे, मला मी शो करू शकत नाही, किंवा ते म्हणले नाही तू परीक्षा दे आणि माझा शो कर. असं करून मी एक्झाम देऊन मी शो पण केलेत. आणि मी जेव्हा एक्झामला जायची ते सगळे एक्झामिनर यायचे ना, ते म्हणायचे सह्याद आहे ना मॅडम तुम्ही वस्त्रणमध्ये वस्त्रण नाटकात काम करता ना, प्लीज मला सही. हो म्हटलं नको सही ते का. एवढे म्हणजे लोक प्रेम करायचे त्या नाटकातून माझ्यावर, खूप खूप प्रेम करायचे. म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम मला भरपूर मिळालं, शिवाय सगळे साथीदार पण खूप छान मिळाले. आणि असे आम्ही वस्त्रणचे 4,925 शो केले. तर आम्ही लंडनला गेलो होतो वस्त्रण घेऊन. त्याचे किस्से नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओवर सांगेन मी. आता फक्त मी एकच सांगते की मी शिक्षणाच्या बाबतीत माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मी 12 वर्ष कथ्थक शिकले. आशा जोगळेकर आमच्या टीचर होत्या, त्याच्यामध्ये कथ्थक शिकले मी. आणि आता माझे जवळजवळ 35 सिनेमे केले मी. ऑन ड्युटी 24 तास, 2:30, 4:30, आत्ता ग बया, किंवा खूप सारे कारल्याची आई, एक विरा देवी, असे 35 सिनेमे मी केले. तसे सिरियल्स केल्या मी, पण 18-19 सिरियल केल्या. माझी सगळ्यात गाजलेली सिरियल लक्ष्मी वर्सेस सरस्वती, आणि बाकी देवयानी केली. किंवा आत्ता माझी एक चालू आहे सिरियल लग्नाची बेडी नऊ, स्टार पॉवर 1:00 PM. तर असे भरपूर कामं केलीत मी, वेबसिरीज पण केल्यात खूप, आणि अजूनही करायची आहेत कामं. आत्ता माझे आत्ता आमचा सिनेमा रिलीज होतो आहे, एक गाव अलग होत्यात 15 लाख खात्यात, आणि दुसरा एक सिनेमा आहे हवा हवाई म्हणून,
तो पण एप्रिलमध्ये रिलीज होतो आहे. मग आत्ता यावर्षी माझे 2 सिनेमे तरी नक्कीच रिलीज होणार आहेत आणि तुम्ही प्रेक्षकांनी सगळ्यांनी पाहाच ते. मला जास्त करून मासे खायला खूप आवडतात, मासे बनवायला आवडतात खूप. मी घरी असले की फार वेगवेगळे पदार्थ करत असते, की मला मासे माशाचा रस्सा किंवा हे वगैरे खूप आवडतं खायला. आणि मी जर ह्या क्षेत्रात आले नसते तर मी डॉक्टर झाले असते. माझी खूप इच्छा होती की डॉक्टर सेवा करायला मला खूप आवडते सगळ्यांची. किंवा माझा स्वभाव शांत असल्यामुळे प्रेमानं कसं, माझी आजी मला लहानपणी म्हणायची, ती तिच्या पायात काटा बिटा घुसला तर मला म्हणायची, अगं संजू तूच काटा काढ माझा, तू किती प्रेमाने काढतेस वगैरे, तू मोठी झालीस की नक्की डॉक्टर होतं. पण मी डॉक्टर झाले नाही, मी आर्टिस्ट झाले, ह्या क्षेत्रात आले. मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात आणि फिरायला खूप आवडतं. म्हणजे घरी बसले की नको वाटतं बाहेर कुठेतरी सतत फिर, कारण लहानपणापासून मी सतत बाहेर आहे. म्हणजे 12 वर्षाची असल्यापासून दौरे कर, हे कर, ते कर. आणि जास्तीत जास्त माझा आवडीचं ठिकाण म्हणजे गोवा. गोव्याचं निसर्ग इतकं सुंदर आहे ना की माझी खूप इच्छा होती की गोव्यात एखादं घर घ्यावं, पण ते शक्यच नाही झालं मला. कारण आता महागाईच्या काळात तर घेणं शक्य, तेव्हा होतं स्वस्तही. तेव्हा एक आम्हाला म्हणत होता की घ्या तुम्ही खूप स्वस्त आहे, पण तेव्हा पैसे नव्हते. पण आता त्याचे डबल टिबल झाले पैसे, त्यामुळे घेऊ शकत नाही. पण गोवा मला खूप आवडतो आणि ते अतिशय चांगलं ठिकाण आहे, फिरण्यासारखं वगैरे खूप छान आहे. रसिको, माझ्यावर जसं प्रेम केलं तसं अजूनही प्रेम करा. आणि आमचा नवीन पिक्चर येतो आहे गाव आलं गोत आहे, 15 लाख खातात, अल्ट्रा मराठीवर बघायला विसरू नका. आणि अल्ट्रा मराठीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.